नमस्कार मंडळी, पद्मजाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अतिशय खवंग आणि खुसखुशीत अशी डाळ बाटी। ही जी डाळ बाटी आहे ती माझी सिग्नेचर डिश आहे। माझ्या कुटुंबियांनी किंवा फ्रेंड्सनी वगैरे ज्यांनी कोणी माझ्या हातची डाळ बाटी खाल्लेली आहे त्यांनी खूप खूप कौतुक केलेलं आहे। तेव्हा तुम्हीही या पद्धतीने ही डाळ बाटी करून पहा, तुम्हाला आवडणारच ही माझी खात्री आहे। चला तर मग आपण रेसिपीला लागलीच सुरुवात करूया। आपण सुरुवातीला बाटीसाठी लागणारे पीठ भिजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। जे आपण रेगुलर पोळीसाठी जे पीठ वापरतो तेच हे पीठ आहे। यानंतर आपण यामध्ये अर्धा वाटी रवा घातलेला आहे, अर्धा वाटी यामध्ये बेसन पीठ घालून घेऊ। यानंतर एक छोटा चमचा ओवा, जिरे घालूया, हळदी पावडर थोडीशी आणि चवीनुसार मीठ। यानंतर आपण यामध्ये खाण्याचा सोडा घालणार आहोत, अगदी पाव चमचा बेकिंग सोडा। तसेच यामध्ये थोडेसे आपण तेलाचे मोहन घालून घेऊ। जवळपास 2 ते 3 चमचे मी मोहन घातलेलं आहे आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया। अगदी छान व्यवस्थित हे जे आपण मोहन घातलेलं आहे तेलाचं, ते पूर्ण पिठाला छान चोळून घ्यायचं आहे। अगदी सगळीकडे लागलं गेलं पाहिजे। आपण जे सर्व मसाले घातलेले आहेत, मीठ वगैरे, हे पहा या प्रकारे अगदी छान याचा एक बाइंडिंग शेप झाला पाहिजे, मूठ झाली पाहिजे या पिठाची। यानंतर आपण आवश्यकतेनुसार हळूहळू पाणी घालून याचा एक छान घट्ट गोळा तयार करायचा आहे। घट्ट पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपले पीठ छान अगदी भिजवून झालेले आहे, याला रेस्ट टाइम वगैरे देण्याची अजिबात आवश्यकता नाही। आता आपण लागली ज्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। आपला अगदी जो खेळण्यातला छोटासा बॉल असतो त्या साईजचे आपल्याला इथे गोळे तयार करायचे आहेत किंवा बॉल्स तयार करायचे आहेत। हे पहा, तुम्ही ते साईज पाहू शकता। याच प्रकारे मी इथे सर्व बॉल्स तयार करून घेते। हे पहा, आता आपले सर्व गोळे किंवा बॉल्स तयार झालेले आहेत। आता आपण याच्यासाठी लागणारी जी डाळ आहे तीही लागलीच कुकरला लावून घेऊ। मी इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळदी पावडर घातलेली आहे। आता आपण याच्यात छान 3 ते 4 शिट्ट्या मीडियम गॅसवरती करून घेऊ। कुकर आता आपण गॅसवरती ठेवून घेऊ। इथे मी दुसऱ्या शेगडीवरती एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। पाणी मी इथे अंदाजेच घेतलेले आहे। आता आपण या पाण्याला एक छान उकळी काढून घेणार आहोत। याला एक उकळी आल्यानंतर आपण यामध्ये जे आपण तयार केलेले गोळे आहेत किंवा बाट्या आहेत ते यामध्ये एक एक करून सोडणार आहोत। उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण एक एक तयार केलेल्या बाट्या यामध्ये घालून घेऊ। यानंतर आपण थोडंसं याला हलवून घेणार आहोत, अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया, अगदी चमच्याभर फक्त तेल घातलेलं आहे मी। आणि याला आपण एक कव्हर करून 5 मिनिट आपण छान शिजवून घेणार आहोत। सुरुवातीला फक्त 5 मिनिटासाठी कव्हर करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे छान मस्त आपली बाटी फ्लोट होत आहेत। यानंतर गॅसची फ्लेम मीडियमच आहे। आता आपण छान 10 ते 12 मिनिट आणखी याला छान शिजवून घेणार आहोत, म्हणजे छान आतमध्येपर्यंत शिजतात या। थोडंसं अधेमध्ये मी एकदा दोनदा हलवून घेतलेले आहेत। आपल्या कुकरच्याही जवळपास आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। डाळही आपली छान शिजलेली आहे। आता बाटी आपण शिजवायला ठेवू नये। 12 मिनिट झालेले आहेत जवळपास, चेक करून घेऊ आता आपण। हे पहा, अगदी छान शिजलेली आहे आतमध्येपर्यंत, तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर। मी ते थोडंसं क्लोज घेऊन दाखवते। हे पहा, अगदी हेच टेक्स्चर आलं पाहिजे, म्हणजेच आपली बाटी खूप छान खुसखुशीत होते, अगदी हलकी फुलकी आणि खुसखुशीत होते। आता आपण लागलीच एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि छान याला थंड करण्यासाठी ठेवून देऊ। आणि आपलं जे कढईमधील पाणी आहे हे आपण वापरणार आहोत डाळ करण्यासाठी। ही यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि डाळची जी चव आहे ती यामुळेच वाढणार आहे।
आता आपल्या बाट्या छान थंड झालेल्या आहेत, आपण त्याला कट करून घेणार आहोत। मी इथे एका बाटीचे चार भाग करणार आहे। पहा या प्रकारे आपल्या बाट्या अतिशय छान शिजले गेलेले आहेत। आता आपण ही प्लेट साईडला ठेवून घेऊया आणि आता आपण डाळ फोडणी घालणार आहोत। त्याचीही तयारी केलेली आहे मी। एका प्लेटमध्ये छान कट केलेली कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता आणि टोमॅटो घेतलेला आहे। यानंतर मी एक वाटण तयार करणार आहे। थोडंसं मी खोबरे घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत काही आणि दोन हिरवी मिरची आपण छान मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेलं आहे। आता डाळ आपण चेक करून घेऊया। थंड झालेलं आहे छान कुकर। हे पहा अतिशय छान शिजलेली आहे आपली डाळही। आपण थोडंसं चमच्याने घोटून घेऊया। हे पहा दोन्ही मिक्स डाळ लावलेली आहे मी, तूर डाळ आणि मूग डाळ। यानंतर आपण जे बाटीचं आपण शिजवून घेतलेलं जे पाणी आहे ते यामध्ये पूर्ण घातलेलं आहे मी। या पाण्यामुळे ह्या डाळीची टेस्ट अतिशय छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा एकदा। आता आपण फोडणी घालून घेऊया। फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी घातलेली आहे, जिरे छान तडतडले आहेत। आता आपण यामध्ये तयार केलेले वाटण घालून घेऊ। आता हे वाटणे आपण छान कलर थोडासा चेंज होईपर्यंत परतून घेऊया। कांदा घालून घेऊया। आता कांद्यासोबतच मी इथे कढीपत्ताही घातलेला आहे। कांदा आपण छान थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर इथे चेंज अजिबात करायचं नाही आपल्याला। यानंतर आता आपण लागलीच टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो हे अगदी 2 मिनिट आपण फक्त परतून घेऊ। यानंतर आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेऊ। मी इथे 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे, याने कलर खूप छान येईल, तिखट नसते अजिबात। आणि तिखटसाठी मी इथे आपली जी रेग्युलर मिरची पावडर आहे ती 1 चमचा घातली आहे, हळदी पावडर घातलेली आहे। बस एवढेच मसाले लागतील यामध्ये, बाकी आपल्याला काही घालण्याची आवश्यकता नाही। कोथिंबीर घालून घेऊयात आपण लागलीच, आणि याला छान आपण थोडंसं परतून घेऊया 1-3 मिनिट। या डाळीची जी टेस्ट आहे ती अतिशय छान होते। आणि यामध्ये आपण जे बाटी उकळवलेले जे पाणी घालतो ना, त्यामुळे याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि अतिशय चवदार होते ही डाळ। जी तुम्हाला सुरुवातीला थोडीशी पातळ दिसेल, पण आपण इथे मूग डाळ घातलेली आहे त्यामुळे थोडीशी नंतर घट्ट होते। आणि बाटीसोबत जी आपण डाळ खातो ती थोडीशी पातळच असते। आता आपण याला छान मीडियम गॅसवरती उकळून घेऊया। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे। आता बाट्या तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, आणि डाळीचा जो गॅस आहे तो मी इथे अगदी लो ठेवलेला आहे। लो फ्लेमवरती आपल्याला ही डाळ छान 7-8 मिनिट आणखी उकळून घ्यायची आहे। आधीमध्ये आपण छान ह्याला ढवळत राहायचं आहे। आता आपले तेल छान गरम झालेले आहे, लागलीच आपण बाट्यात तळून घेऊया। बाटीचा जो गॅस आहे तो अगदी मीडियम फ्लेम ठेवायचा आहे आपल्याला। छान याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा खूप छान कलर आला आहे, अगदी परफेक्ट, अतिशय क्रिस्पी होतात ह्या बाट्या। काढून घेऊया। आता याच प्रकारे आता आपण सर्व बाट्या तळून घेऊया। डाळही आपली छान उकळलेली आहे, खूप छान असा किचनमध्ये सुगंध पसरलेला आहे। आणि आजची आपली डाळबाटी आहे याला थोडासा महाराष्ट्रीयन टच आहे। हे पहा अतिशय छान तळत आहे। आता आपण अजिबात वेळ न घालता गरमागरम डाळबाटी एन्जॉय करूया। आणि आजची ही आपली थोडीशी महाराष्ट्रीयन टच असलेली डाळबाटी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आठवणीने करा। यासोबतच आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन रेसिपी अपलोड झाल्याबरोबर नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही नवीन रेसिपीचा आनंद घेऊ शकाल। आपण पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि छानशा रेसिपीसोबत।
धन्यवाद।